जागतिक दर्जाचं देवस्थान म्हणून ओळख असणाऱ्या शनी शिंगणापूर रस्त्याचं रुंदीकरण आणि खडीकरणाचं काम गेल्या अनेक दिवसापासून धीम्या गतीने सुरू असून या रोडच्या जवळ येणाऱ्या गोटुंबे आखाडा पिंपरी अवघड उंबरे ब्राह्मणी वंजारवाडी सोनई गावातील हजारो नागरिकांसह वेगवेगळ्या राज्यातून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना उडणाऱ्या धुळीमुळे मोठ्या संकटाला सामोरं जावं लागत आहे. काम सुरू असलेल्या रस्त्यावर सुरुवातीला दररोज 2 टाईम पाणी भरण्यात येत होतं, परंतु सध्या दररोज पाणी मारलं जात नसल्याने मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून त्यामुळे या रस्त्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांसह भाविक वर्ग वेगवेगळ्या आजाराने हैराण झाला आहे. नागरिकांसह भाविकांची या त्रासातून मुक्तता व्हावी म्हणून रस्त्यावर दररोज 2 टाईम पाणी मारण्यात यावं, तसेच हे काम जलद गतीने पूर्ण करण्यात यावे अशी मागणी डॉक्टर तनपुरे कारखान्याचे माजी संचालक सुनील अडसुरे, मळगंगा देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र ढोकणे, उमरे संस्थेचे माजी चेअरमन भाऊ सासवडे, गंगाधर अडसुरे, नारायण ढोकणे, दीपक ढोकणे, ग्रामपंचायत सदस्य पोपटराव बानकर, बाळासाहेब ढोकणे, सूर्यभान लांबे यांसह अनेक मान्यवरांनी केली आहे. रावरी शनी शिंगणापूर या ज्या रोडचं काम चालू आहे या कामात भरपूर व्यत्यय येऊ राहिलेला आहे. उंबरे ब्राह्मणी आणि कुटुंब आखाडा पिंपरी अवघड हे गावाचे जे दैनंदिन सध्याचे दूध उत्पादक आहेत, शेतीवर जाणारे कामगार आहेत, माझा शेतकरी बांधव आहे, या रोडला थोडं पाणी कमी मारल्यामुळं यांना ज्या धुळीमुळं जो त्रास होऊ राहिला हे कमी होण्यासाठी कुठंतरी एक पदरी रोड चालू व्हावा या दृष्टीनं शासनाने थोडं लक्ष दिलं पाहिजे आणि लोकांची जी दैनंदिन रोजची जी गरज आहे ती गरज पूर्ण होण्यासाठी या कामाकडे चांगलं लक्ष द्यावं. काम चांगल्या पद्धतीनं चालू आहे याबद्दल कुठली तक्रार नाही, परंतु थोडं काम लवकर व्हावा, कारण एक जर बाजू चालू झाली तर जे धुळीपासून याच्यापासून जो त्रास होऊ राहिला आहे, खूप मोठमोठाले खड्डे पडले, गाड्या चालत नाही, आर्थिक मोठी फोर व्हीलर वगैरे गाड्या ज्या चालू आहेत यांची खूप मोठी आर्थिक नुकसान होऊ राहिले, तरी याकड ज्याने कोणी ठेकेदाराने काम घेतलं असेल त्याने थोडं जातीनं उभं राहून आणि शासनाने पण याची दखल घेतली पाहिजे म्हणून आम्ही एक विनंती करतो. आणि रोज जे पाणी मारायला पाहिजे ते रोज वेळेच्या वेळेवर काय पाणी मारीत नाही, त्याच्यामुळे जी धूळ उठती त्या धुळीमुळं अनेक लोक आजारी पडले. रोडच्याकडचे जे शेतकरी त्यांच्या शेतीचं कांद्याचं घासाचं याचं नुकसान झालं आहे, आणि कारण रोडची तर गरज आहेच परंतु फारत्याकडलं येणं करता लवकर कसं काम चालू होईल याकडं शासनाने गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. रस्त्याचं काम चांगल्या पद्धतीनं चालू आहे पण या धुळीनं इतका त्रास होऊ राहिला लोकांना, लोक आजारी पडलेत आणि या दररोजची दररोज याला पाणी मारण्यात यावा आणि लवकरात लवकर एक साईट चालू करून द्यावा ती रोडची. ही गावकऱ्यांची पूर्ण गावकऱ्यांची मागणी. प्रतिनिधी जालिंदर ढोकणे, न्यूज टुडे 24, राहुरी.